सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्रमांक एकवरील सेंट्रल पार्क ते बेलापूर या स्थानकादरम्यान प्रवासी वाहतूक सुरू करण्याकरिता मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त यांच्याकडून प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं आहे यामुळे लवकरच या लवकर मार्गावरून प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे सी एम आर एस प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी मार्ग एकवरील मेट्रो स्थानकांना भेट दिली यावेळी सहव्यवस्थापकीय या संचालक राजेश पाटील मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे तसेच सिडको आणि महामेट्रोचे अभियंता उपस्थित होते सिडको तर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्प अंतर्गत नवी मुंबईतील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी एकूण चार उत्पन्न मेट्रो मार्ग विकसित करण्यात येत आहे त्यापैकी बेलापूर ते पेंधर या मार्ग एकच्या अंमलबजावणीचे काम सर्वप्रथम हाती घेण्यात आले राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको तर्फे मार्ग एकच्या अंमलबजावणीसाठी अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून महामेट्रोची नियुक्ती करण्यात आली आहे यापूर्वी ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये मेट्रो मार्ग एक वरील पेंदर ते सेंट्रल पार्क या पाच स्थानका दरम्यान प्रवासी वाहतूक सुरू करण्याकरिता सी एम आर एस प्रमाणपत्र प्राप्त झाले होते आता या मार्गावरील पेंधर ते बेलापूर या स्थानका दरम्यान प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी सी एम आर एस प्रमाणपत्र प्राप्त झालं आहे त्यामुळे लवकरच हा संपूर्ण मार्ग प्रवासी वाहतुकीकरिता कार्यान्वित होणार आहे यासाठी महामेट्रोची ऑपरेटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे याचबरोबर मेट्रो प्रवासी या दर निश्चित करून कर्मचारी भरती देखील करण्यात आली आहे